खडकलाट ते संकनवाडी क्रॉस मार्गाची दुरावस्था रोज लहान मोठे अपघात तरीही अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष चिक्कोडी मार्गावरील संकनवाडी क्रॉस ते खडकलाट रस्त्याची फार दुरावस्था झाली आहे रोज लहान मोठे अपघात होत आहेत तरीही याकडे आमदार खासदार अथवा संबंधित अधिकारी वर्गाने लक्ष देत नसल्याने वाहनधारक व प्रवासी वर्गातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे चिक्कोडी तालुक्यातील खडकलाटसह रामपूर चिक्कलवाड मनुचवाडी पांगिरे संकनवाडी तपकारवाडी व कोतळी येथील नागरिकांना चिकोडला जाण्यासाठी व्हाया संकनवाडी क्रॉस कोतळी चिंचणी चिकोडी मार्ग सोयीस्कर आहे तालुका कार्यालयातील कामकाज शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी शासकीय कर्मचारी तसेच रोजगारासाठी या भागातून अनेक जण या मार्गावरून प्रवास करत असतात मात्र गेल्या काही महिन्यापासून या मार्गातील संकनवाडी क्रॉस ते खडकलाटपर्यंतच्या सुमारे तीन किलोमीटर रस्त्याची दुरावस्था झालेली आहे दुरावस्था झालेल्या या मार्गाकडे आणखी दुर्लक्ष झाल्यास हा मार्ग पूर्णतः बंद होऊन या मार्गावरील बस सेवा बंद पडण्याचा धोका सध्या निर्माण झाला आहे रोजच या मार्गावरून अपघाताच्या घटना घडत आहेत खडकलाट चिक्कोडी या अठरा किलोमीटर मार्गावरील खडकलाट ते मगदुम वड्या नव्या पुलापर्यंत दीड किलोमीटरचा रस्ता संकनवडी क्रॉस ते कोतळी या तीन किलोमीटर रस्त्याचे नुकतेच रुंदीकरण करून डांबरीकरण करण्यात येत आहे व यापुढील चिंचणी ते चिक्कोडी रस्ताही दर्जेदार आहे मात्र संकनवडी क्रॉस ते पर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाल्याने हा तीन किलोमीटरचा रस्ता रहदारीसाठी अत्यंत त्रासदायक व अडसर ठरत आहे तेव्हा या मार्गावरील खेडे मार्गा मार्ग सर्व खेडेगावातील उपयुक्त असणाऱ्या या मार्गाची आमदार खासदार संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी सुधारणा करून खडकलाट चिकोडी मार्ग परिपूर्ण करावा अशी मागणी सर्व प्रवासी विद्यार्थी कर्मचारी व वाहनधारकांच्यातून करण्यात येत आहे